नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत राजपूत स्वागत करते आपले टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे। आता धान्याऐवजी तुम्हाला मिळणार आहे 7,200 रुपये। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब। राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना सुरू असताना रेशन कार्डची माहिती बंद केल्याने संताप व्यक्त होत आहे। तर अशा धान्याऐवजी पैसे देण्याची योजना आखण्यात आली आहे। थेट खात्यात पैसे जमा होणार आहे। तर ज्या लाभार्थींचे बँक खाते 59,000 ते 1,00,000 रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे कुटुंबांना लवकरच प्रतिवर्ष 9,000 रुपये मिळतील। तर स्वस्त धान्य दुकानातून 1 रुपये किलोने तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। तर आपण बघू शकतात येथे दाखवल्याप्रमाणे ज्यांचे उत्पन्न 59,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत आहे त्यांना प्रतिवर्ष 9,000 रुपये मिळणार आहे। तर यामध्ये कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा करण्याचा विचार केला जात आहे। तर पैसे प्राप्त करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक असणार आहे। या योजनेचा जो काही पैसा येणार आहे तो महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर चला आपण या योजनेचा GR जो निघालेला आहे तो बघूया। तर येथे बघू शकता तुम्ही हा GR जो आहे औरंगाबाद व अमरावती सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शीतपत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्य धान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतरण सुरू करण्याबाबत। तर हा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। तर हा GR अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे आलेला आहे। तर आपण येथे बघू शकतात की हा GR जर संपूर्ण तुम्हाला बघायचा असेल तर मी GR ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तेथे तुम्ही सर्व GR बघू शकता। तर येथे शासन निर्णय दाखवल्याप्रमाणे राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2000 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजे केसरी, तुमच्याजवळ केसरी राशन कार्ड असेल त्यांच्यासाठीच फक्त हा लाभ आहे। तर 2023 पासून अन्य धान्याऐवजी प्रतिमहा प्रतिलाभार्थी 150 रुपये इतका रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्याद्वारे मान्यता देत आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे प्रति व्यक्ती 150 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे। तर अशा प्रकारे हा GR आलेला आहे। GR तुम्ही संपूर्ण बघू शकतात। मी GR ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही GR नक्कीच बघा। अशा प्रकारे तुम्हाला तिथे एक अर्ज करावा लागणार आहे। तर अर्जामध्ये तुम्हाला अर्जदाराचे कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता असणार आहे, तुमच्या अर्ज राशन कार्डाचे क्रमांक तिथे असणार आहे, तर तुमचं आधार लिंक असलेला बँक खातं तुम्हाला तेथे द्यावं लागणार आहे। तर बँकेची शाखा येथे दाखवलेली आहे, इथे खाते क्रमांक आहे, खात्याचा प्रकार आहे आणि IFC कोड अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे। तर येथे दाखवल्याप्रमाणे येथे तुमची जे राशन कार्ड असेल त्याची झेरॉक्स तुम्हाला तिथे लागणार आहे आणि बँक पासबुकच्या खात्याचा तपशील पानाची प्रत म्हणजे तुम्हाला बँक पासबुकची सुद्धा झेरॉक्स लागणार आहे। तर अशा प्रकारे हा GR आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना ही या योजनेचा लाभ घेता येईल। जे तुमचे राशन कार्ड आता बंद झालेले आहेत तुम्ही ते टेन्शन घेऊ नका मित्रांनो, त्याऐवजी तुम्हाला रक्कम लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे। तुमची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि या अगोदर मी खूप साऱ्या अशा योजनांबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत, तो व्हिडिओ नक्की बघा। आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।